आणि एखाद्यात नेता की खूप अवघड वाटतोय आपल्याला काढणं असा कोणी असा, कारण बाळासाहेब असं म्हणायचे की जेव्हा त्यांच्या आजारपणामुळे आणि त्यांच्या कंपवतामुळे त्यांनी बंद केले का हात त्यांचे कंप पावत असल्यामुळे, तेव्हा ते म्हणायचे की आता नरसिंहराव किंवा असे अनेक कॅरेक्टर्स आले आहेत की ज्यांची व्यंगचित्र काढायला खूप आवडले असते. तुम्हाला कोणाचं काढायला आवडेल? नाही मी आता ते कोणाचं काढायला आवडेल हा काय, माणूस लाडका नसतो, माणूस लाडका नसतो, विषय वेगळा असतो, त्या विषयानुसार ती गोष्ट येते. बरेच कॅरेक्टर्स आहेत आताही आणि ज्यांचे तुम्हाला व्यंगचित्र करता येईल. मी खरं तर खूप महिने मी ब्रशला किंवा पेन्सिलला हात लावलेला नाही आहे, त्याच्यामुळे मला आता मी मला इथे बोर्ड ठेवल्यावर मला लक्ष झालं, लोकांना असं वाटतं की डायरेक्ट हे सुरू केलं की लगेच व्यंगचित्र येतं वगैरे वगैरे, असं ते व्यंगचित्र असतं. त्याला मी जर मला जी सुरुवातीपासून जी सवय आहे ती खाली मांडी घालून बसून लोड घेऊन बोर्ड लावून त्याच्यावरती काम करायची, हे असं काम कधी मी केलं नाही. मी नाही लावलेला बोर्ड कुठं. तुम्ही मला वाटतं 18-19 पर्यंत, मला नंतर जर समजा कोणी सांगितलं त्याच्यावर मी लिहिणार आहे आज नको परत कधी तरी. 18-19 नंतर तुम्ही काढलं नाही मला वाटतं त्याचे का मने काढली. 18-19 मध्ये तुम्ही जी कार्टून्स काढली ती म्हणजे एखाद्या सुनामी सारखी होती. काय होतं ते सगळ्यात मला त्या सोशल मीडियावर टाकायला आवडत नाही. मी वर्तमानपत्रामध्ये छापून येणं प्रिंट मीडियामधला मी असल्यामुळे ते पहिल्यापासून ते वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र छापून येणं त्याची जी मजा आहे ती सोशल मीडियावरती नाही, ते लोकांनी बघणं आणि लाईक्स करणं. मला तर किती व्यंगचित्र सोशल मीडियावरती आल्यावरती कोणीतरी मला खाली कॉमेंट दाखवल्या, जय मन साहेब, जय महाराष्ट्र साहेब, आज तुला व्यंगचित्र कळलं का? नाही म्हणजे सुरुवात सांगतो तुम्हाला, ह्या ज्या खाली ज्या येतात ना व्यक्त होतात ना हे सगळे, नाही सगळे जे सगळेच व्यक्त व्हायला लागले ना आता, त्याला खरे पैसे लावले पाहिजे. म्हणजे इनकमिंग कॉलला जसे पूर्वी पैसे होते, नाही म्हणजे मला व्यक्त व्हायचं असेल तर 10 रुपये 15 रुपये 20 रुपयाचे लावले ना तर व्यक्त होणं कमी होईल. फुकटच्या भाकट सकाळी आपलं बघायचं आणि काहीही टाकायचं. एक जाणवलं मला की युतीच्या अगोदर तुम्ही कार्टून सतत काढत होता,